तसा नव्हता ना काही? नाही ना, जरांगेंचा अल्टिमेटम आहे 24 तारखेचा. सगळे जे जे तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री होते, आता असलेले एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, प्रत्येक जण सांगतात की तुम्हाला आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आणि ते काय ओबीसींवर अन्याय न करता आरक्षण देणार. हे आरक्षण दिलं कसं जाणार? आणि ते जर त्यांनी आता पुढच्या 8 दिवसात जाहीर केलं, तर कारण प्रत्येक वेळी जे आरक्षण टिकलं नाही ते तुमच्या याचिकांमुळे टिकलं नाही, तुम्ही एकटे त्याच्या विरोधात उभे होते, तुम्ही आणि जयश्री पाटील, आणि त्यामुळे ते आरक्षण टिकलं नाही. तर आता पुढच्या 8 दिवसात काय होऊ शकतं आणि तसं झालं तर पुढे काय होईल? कारण संविधानाची जी काही माहिती आहे ती तुमच्या इतकी कोणालाच नाही. ते जे काही नावं घेतले तुम्ही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेजण किंवा जरंगे उरंगे जे काय असतील ते, हे फक्त राजकारण होऊ शकते. हे आरक्षण तीळ तीळ मात्र, तिळा एवढं तुम्ही सरसगट तर सोडा, तीळ मात्र सुद्धा मिळू शकत नाही. आणि ते अल्टिमेटम अल्टिमेटम या देशामध्ये अल्टिमेटम, परत ते काय असतं ते दुसरा, ते एक सभेला नाव देणं चालू आहे पहा, यलगार, हे शब्द चालत नाहीत. मी यलगार शब्द बदला अशी सुद्धा सूचना केलेली आहे.